दैनिक टाकळी तालुका शिरोळ येथील कृष्णाकाठी वसलेल्या पुरातन रामेश्वर मंदिरातून नंदादीप व घंट्यांचा जुडगा चोरीस गेल्याचे उघडकीस आले आहे। सकाळी पुजारी भरत गुरव मंदिरात दैनंदिन पूजा करण्यासाठी गेले असता त्यास हा चोरीचा प्रकार लक्षात आला। त्याबाबत गुरुंदवाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे। चोरीस गेलेल्या वस्तूची किंमत सुमारे 20,000 रुपये असल्याचे गुरव यांनी सांगितले। चोरट्यांनी मंदिराच्या समोरच असलेल्या पितळी घंटा व पूजेसाठी वापरण्यात येणारे तांब्याचे साहित्य मंदिराचा दरवाजा तोडून लंपास केले आहे। गेल्या 2 महिन्यापूर्वी देखील याच मंदिरातून घंट्यांची चोरी झालेली होती। या परिसरात वारंवार होणाऱ्या चोऱ्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। प्रशासकीय पातळीवरती चोरावरती नजर ठेवण्यासाठी CCTV मुख्य चौकामध्ये बसवावेत अशी मागणी नागरिकांमधून जोर धरू लागली आहे। अंदाजे 10:30-11 दरम्यान गेलेलं आहे। मी सकाळी पूजा करायला बघितलं तर वगैरे दारे वगैरे मोडून कुलपं दरवाजा सगळे काही मोडून कड्या बिड्या मोडून बघतो तर घंट्या परत अंदादीप परत पंचामृत भांडं बिंड गागर वगैरे सगळे असं चोरीला गेले आहेत। ते बघितलं पंच सगळं बोलून मी सगळं दाखविलो तिने कारवाई करूया म्हणली आहे। ठीक आहे, ओके। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सैनिक टाकळी।